महार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आणि नागरिकांना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील आम्ही आवाहन करतो की आपण मतदान करत असताना नोटाला मतदान करावं अशी आम्ही आपल्याला नम्र विनंती करतो। त्याचं कारण म्हणजे असं की जेणेकरून 40 वर्ष 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, काँग्रेसचं राज्य होतं, त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्ष बीजेपीचं राज्य, महायुतीचं राज्य, तत्कालीन महाविकास आघाडीचं राज्य होतं। असं असताना सुद्धा अजून सुद्धा जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत, अन्न वस्त्र आणि निवारा या गोष्टीसाठीच आपल्याला सध्या म्हणजे वेळोवेळी मतदान करतो आपण, पण आपल्या कुठल्या मागण्या मान्य होत नाहीत। मतदानाच्या दिवशी मात्र झोळी घेऊन प्रत्येक पक्षाकडनं आपल्याला अनेक प्रलोभनं दाखवली जातात आणि आपण मतदान करतो, पण योग्य सुशिक्षित असेल किंवा आपली कामं करणारा किंवा आपले प्रश्न मार्गी लावणारा, जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा असा नेता आपल्याकडून म्हणजे आपण निवडून देत नाही। आता आपण पाहत आहात की जेणेकरून बीजेपीचे मोठमोठे नेते येऊन गेले, योगी आदित्यनाथ आले, मोदीजी आले, त्याच्यानंतर टी राजा सिंग आले, त्याच्यानंतर नितीन गडकरी आले सोलापूर जिल्ह्यात। नितीन गडकरी सोडलं तर बाकी सगळे फक्त फक्त आणि फक्त जातीच्या विषयावर, जाती हिंदू मुस्लिम तेढ कसा निर्माण करायचा हेच आपल्याला सांगितलं जातं। मला सांगा सातपुते साहेब, आता 7 तारखेला मतदान आपण करणार आहोत, 2024 लोकसभेचं मतदान आहे, आपण काय म्हणून यांना लोकप्रतिनिधी निवडायचं असा मी जनसामान्यांना सोलापूरकरांना प्रश्न विचारतो। कारण हे म्हणत आहेत की मस्जिदीतून फतवे निघत आहेत, हे निघत आहेत, ते निघत आहेत, म्हणजे जर तुम्ही जातीय तेढ जर निर्माण करत असाल तर तुम्हाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून द्यायचं। त्याच्यानंतर काँग्रेसचा विषय, 40-50 वर्ष तुम्ही काँग्रेसचे माननीय तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे होते, 3 वर्ष झाला ताई 3 टर्म आमदार आहेत, मुख्यमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, संरक्षण मंत्री होते, परत अनेक मंत्रीपद भोगलेले। मला सांगा सोलापूरचा विकास न करता ह्यांनी सगळा भकास केलेला आहे। आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी असतील आणि सोलापूरकरांना विनंती करतो, मराठ्यांना आरक्षण देऊ शकले का? मिळालेलं नाही। मुस्लिमांना आरक्षण मिळालं का? मिळालेलं नाही। धनगरांना, ओबीसींना आरक्षण मिळालं का? मिळालं नाही। ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळाले का? ब्राह्मण समाज आरक्षण मागत नाही, सोडा, विशेष संरक्षण पण मागत नाही, विषय तो नाहीये। पण जेणेकरून कुणाला आरक्षण दिलं आणि कुणाला आरक्षण न दिलं, मराठा समाजाने म्हणजे या गोष्टीत सर्व विचार केला पाहिजे। एवढे मोठमोठे शांततेत मोर्चे निघाले, त्याच्यानंतर एवढे मोठे आंदोलन झाले जरांगे पाटलांच्या माध्यमातून, पण यांना न्याय देऊ शकले नाहीत। मग यांना जर न्याय देऊ शकले नाही तर तुम्ही आम्ही सामान्य आहे, प्रहार एक छोटासा पक्ष आहे। वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून आदरणीय आमचे पक्षप्रमुख बच्चू भाऊ त्यांच्या फोनला हाक देऊन त्यांच्या महायुतीमध्ये सामील झाले, 50 खोक्याचे आरोप झाले। तरीही आमचा नेता इमानदार आहे, लक्षात ठेवा। शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अपंग असेल, दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेला भारतात एकमेव आदरणीय बच्चू भाऊ आहेत। असं असताना देखील आम्हाला विचारत न घेता छोट्या पक्षांना कसं संपवायचं हे महायुतीकडनं आपण शिकायला पाहिजे। महाविकास आघाडीने सुद्धा काही केलं नाही, महायुतीने सुद्धा काही केलेलं नाही, याच्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत। सोलापूरचा 8 दिवसाआड 15 दिवसाआड पाणी पुरवठा आहे आपल्याला, डबल पाईपलाईन आली, ट्रिपल पाईपलाईन आली, आता आपल्याला पाणी व्यवस्थित मिळत नाही हा प्रश्न आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हायवे झालेले मात्र मान्य, पण जनसामान्यांमध्ये तुम्ही इंटरनल रस्ते बघा, गल्ली मुळातले अजून झालेले नाही आहेत, ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली नाही आहे, MSEB चे वांदे आहेत लाईटचे। शेतकऱ्यांना मला सांगा, शेतकरी आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत। दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलेलं आहे। असे अनेक प्रश्न असताना सुद्धा आपण का मतदान करायचं आणि का म्हणून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं आणि तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे
हे तुम्ही फक्त नुसतं एक पॅम्पलेट छापून त्याच्यात तुम्ही आम्हाला प्रलोभन दाखवता, हे करणार ते करणार तसं करणार असं करणार. आतापर्यंत 15 लाख रुपये आम्हाला मिळाले नाहीत. शेतकरी आत्महत्या आहेत तसेच आहेत. एमएसपी साठी आंदोलन झालं, शेतकऱ्यांना एमएसपी मिळत नाहीये, शेतीला हमी भाव मिळत नाहीये. हे अशी अनेक कारणं आहेत. म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी असतील, कामगार असतील, जनसामान्य असतील, दिव्यांग असतील यांना मी विनंती करतो की जिल्ह्यामध्ये तुम्ही नोटाचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त नोटाला मतदान करा. कुणालाही मतदान करू नका. बघायला येईल पुढे जे काय होईल ते. असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद. भाजपाला विरोध. हा, एक लक्षात घ्या, आम्हाला मंत्रिपद भेटला नाही हा एक मोठा गोष्ट तुम्हाला सांगतो. कदाचित तुम्हाला माहित असेल ठाकरे सरकारमध्ये असताना मंत्रिपद होतं महाविकास आघाडी. आम्ही मंत्रिपदाला लात मारूनच गेलो होतो. बच्चू कडू साहेब राज्यमंत्री होते. आणि तुम्ही बघा, हे जेवढे लोक एकनाथ शिंदे साहेबांवर गेलेले, बाकीचे लोक कुणी मंत्री नव्हते, बरेच लोक खूप म्हणजे बोटावर मोजले इतके लोक होते. पण आम्ही इथं राज्यमंत्री असताना उद्धव साहेबांना सोडून तिथं गेलो. पण तिथं मंत्रिपदाची आज नाही गेलो नव्हतो. तिथे त्यांनी शब्द दिला होता की आम्ही दिव्यांगासाठी मंत्रालय स्थापन करतो. आमचा जो उद्देश होता तो सफल झालेला आहे. आणि राहिला विषय, मी तुम्हाला आजही सांगितलं की सोलापूरची प्रहार असेल, महाराष्ट्राची असेल किंवा बच्चू कडू साहेब असेल, यांना खरेदी करण्या इतपत माणूस आजपर्यंत कुणी पैदा झालेला नाहीये. मग ते मोदी असेल, अडाणी असेल किंवा कुणी असेल, आम्हाला ते खरेदी करू शकत नाही आणि आम्हाला भीती दाखवू शकत नाही. मग नोटाची जी प्रतिक्रिया आहे तुमची, ती फक्त महार संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्ते? आम्ही पूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील, सोलापूर आणि माढा मतदारसंघातील लोकांना सुद्धा सांगतो, जे जात पात वर निवडणुका होतात, लोकांना येड्यात काढलं जातं, फसवलं जातं, लोकांना खोटे आश्वासने दिलं जातं. त्या त्या ठिकाणी त्या लोकांनी नोटाला मतदान करावं. सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, पूर्ण जिल्ह्यातील लोकांना आम्ही सांगतो की हे लोक फसवून पुन्हा एकदा जे ना त्याच पद्धतीने अन्याय करायचं. बघा, एक भाजप आणि काँग्रेस म्हणजे काय चाललंय, हे गंगाधर आणि शक्तिमान 10 वर्ष म्हणजे हे ठरवलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला सांगतो, यांना भारतीय जनता पार्टीला स्थानिक उमेदवार भेटणारे कार्यकर्ते त्यांना काँग्रेसला मदत हवी होती म्हणूनच तिथे या ठिकाणी उभं केला. यापूर्वी सुद्धा शरद बनसोडे साहेबांना उभं केला होता डमी उमेदवार म्हणून, पण दुर्दैवाने ते एकदा पडले आणि एकदा आले. हे लक्षात घ्या, हे असे डमी उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही वेगवेगळे नाही, हे दोन्ही एकच आहे. आम्ही तेवढं सांगल, पण तो जिंकणारा असेल तो हरल, तो हरणारा असेल तो जिंकल. हे गेम चेंजरची भूमिका प्रहार ठर बदलल्याशिवाय राहणार नाही. आम्ही तेच सांगतोय की इतर उमेदवार निवडून येणार नाही. आणि निवडून येणार नाही म्हटल्यानंतर आपण तिथे ताकद लावून अर्थ नाहीये. आणि एक लक्षात घ्या, आम्ही नोटा काय दाखवतो की आम्हाला मतदानाच्या माध्यमातून प्रहारची ताकद यांना दाखवून द्यायची, या माध्यमातून मी नोटाकडे चाललोय. तिसरी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो महत्वाची, दिव्यांग असतील. आज तुम्हाला सांगतो 3-3 महिने दिव्यांगांचं जे ना पगारी होत नाही. दिव्यांग मंत्रालय स्थापन केला. मोदी साहेब सांगतात की सबका साथ सबका विकास. दिव्यांग लोक तर सबका साथ सबका विकास मध्ये येणार नाहीत का? आज 3.5 लाखापेक्षा जास्ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. फक्त निवडणुका आल्या तर शेतकऱ्यांचा मुद्दा हे आपल्या प्रचाराच्या मेनिफेस्टो मध्ये घातलं जात. पण निवडणूक संपलं तर ते सरकार जे येतं त्या सरकारची लोक शेतकऱ्यांवर अन्याय करतात. तिसरी तुम्हाला गोष्ट सांगतो, आज मजुराचा प्रश्न आहे. शेतीत मजुरी करणारा असेल किंवा आपल्या शहरात मजुरी करणारा मजूर असेल, त्या मजुराला कुठलीही सुविधा भेटत नाही. योजना खूप आहेत पण योजना राबवल्या जात नाही. अधिकाऱ्यांवर संबंधित यंत्रणेचा, प्रशासनाचा, शासनाचा प्रशासनावर कुठलंही नियंत्रण नाही. ही खूप बाब गंभीर आहे. तर त्यामुळे हे अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि तुम्ही बघितलं की सोलापुरात सध्या जातीयवादापेक्षा पलीकडे कुणीच चालत नाही. तर मी तमाम सोलापूरकरांना सांगतो, जात पात धर्म पंथ एकदा डोक्यातून काढून टाका. एकदा तुम्ही एकत्र होऊन मतदान करा आणि नोटाला मतदान करा, जेणेकरून या लोकांना माहीत झालं पाहिजे की आपला बाप तयार झालेला आहे, नोटा तयार झालेला आहे. आणि आपण जर काम केलो नाही, खोटे आश्वासन दिलं, तर यापुढे आपण निवडून येणार नाही. ही गोष्ट त्यांच्या डोक्यात गेली पाहिजे आणि जात बाहेर निघाली पाहिजे. तुमच्या आव्हानाला मी तुम्हाला सांगितलं ना,
प्रहार नक्की गेम चेंजर ठरत. नाही सांगू शकत नाही. हे बघा आकडा तुम्हाला मी काय म्हणतो, आलेले 5-10 लोक जरी मतदान नोटाला केले तर आम्हाला समाधान आहे का की आम्ही बाबा खरंच त्या खोटाने लोकांबरोबर आज माळा आणि सोलापूर मतदारसंघामध्ये प्रहारची एवढी ताकद आहे की प्रहारच्या एका शब्दावर सोलापूर आणि माळा या ठिकाणी मोठा फरक जाणवत आहे. मी तुम्हाला हे सांगतो प्रहार गेम चेंजर ठरत. 10 ते 15 हजारांचा फरक पडतो. काय मी तुम्हाला एक सांगलो आहे का, 10 ते 15 हजार ते होईल, पण तुम्हाला सांगतो गेम चेंजर ठरल, येणारा उमेदवार पडल आणि पडणारा निवडून येईल. एक लक्षात घ्या, आपली जेवढी ताकद आहे तेवढी ताकदी प्रमाणात वाढवत आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं आपण म्हणतोय की उमेदवार देणार, उमेदवार निवडणूक आले तर खर्च आहे. सुशील कुमार शिंदे साहेब किंवा राम सातपुते साहेब इतका पैसा आमच्याकडे नाही ना. आणि राहिला तिसरा विषय तुम्हाला सांगतो, नोटा हा पर्याय कुणासाठी आहे की तुम्हाला कुणीच पसंत नाही त्यानंतर ते नोटाचा बटन दाबला जातो. आता आम्ही तेच सांगतो की आमचा मुद्दा तुम्ही नीट समजून घ्या की महाविकास आघाडी असेल महायुती असेल हे दोघेही वारंवार लोकांना फसवण्याचे काम करतात. आता तुम्हाला सांगतो दक्षिण सोलापूर असेल, दक्षिण सोलापूरमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त गाव आमच्या सोबत जोडलेले आहेत. दक्षिण सोलापुरातील आपला नई जिंदगीचा भाग असेल तो मोठे भाग म्हणजे वळसंग असेल, बोरामणी असेल, म्हणजे हे बरेच भाग प्रहार बरोबर जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर शहरात सुद्धा प्रहारची मोठी ताकद आहे, मंगळवेढ्यात प्रहारची मोठी ताकद आहे, अक्कलकोटमध्ये मोठी ताकद आहे. आणि जे चांगल्या चांगलं जमला नाही ते प्रहारने करून दाखवलं आहे अख्ख्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पाहिलेलं आहे. आता हे होत असताना आपण नोटाकडे का जातोय हे सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे. कारण का हे तुम्ही ही साधी गोष्ट नाही, प्रहार म्हणजे काय अंडू पांडूची संघटना नाही, लक्षात घ्या. एक घाव दोन तुकडे त्याला प्रहार म्हणतात. आता हे एक घाव दोन तुकडे करण्यासाठीच आम्ही नोटाचा जे ना पर्याय निवडलेला आहे. आम्ही कुणाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगणार नाही की तुम्ही याला मतदान करा म्हणून. जो लायक आहे नक्कीच त्याला मतदान करा म्हणणार, पण तो जो कुणी लायकच नसेल तर त्याला मतदान करून काय उपयोग काय होणार आहे? लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होता, तुम्ही समस्या सोडू शकलं नाही. उद्या खासदार होता तुम्ही, त्या समस्या सोडू शकलं नाही. केंद्रात गृहमंत्री होता, त्या समस्या तुमच्या सुटल्या नाहीत. तर मग आज तुम्ही हे खासदार निवडून दिलं तर सोलापूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे हे आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवायचा, हा एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं की जेव्हापासून राम सातपुते हे बीड होऊन माळशिरसला आले, आमदार झाले, आणि माळशिरसून सोलापूर आल्यानंतर माळशिरसमध्ये ते आमदार होते ना, सोलापूरचे पूर्वी लोक त्यांना ओळखत नव्हते. सोलापूर आल्यानंतर तिने ज्या हिंदू आणि मुसलमान सुरू केलं, कारण आपले सोलापूरचे लोक भावनिक. तुम्हाला माहित आहे की हे शहर आहे की भारतात 3 दिवसा अगोदर हे आपला इंग्रजांना लात मारून बाहेर असून दिलं होतं. तर हे शहर आहे ह्याच्यामध्ये आज झालं का माहित आहे, काही लोक जे ना त्यांच्या डोक्यात जात शिकलेली आहे, जातीवाद केल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचं लोकांचं मोठं म्हणजे माप आहे. त्या पद्धतीने जातीवाद सुरू केला आणि त्यांना त्यांची ओळख निर्माण झाली, म्हणजे जातीयवादातून ओळख निर्माण झाली आणि हिने काम नाही केल्यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांबरोबर जाण्यात काय अर्थ नाहीये, म्हणून आम्ही काय केलो, नोटा हा पर्याय निवडलेला आहे. आता सोलापूर कारण माहित आहे की हे दोन लोकांमध्ये प्रमुख लढत आहे, बाकीचे 19 लोक निवडून येणार आहेत का हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्ही बघा एक लक्षात घ्या, आम्ही ना जात पर ना पात पर, मोहर लगाव लोगों के जो है ना, जिथं लोकांना न्याय भेटणार आहे तिथं मतदान केलं पाहिजे. जिथं लोकांचं भ्रमनिराश होणार आहे त्यात मतदान करून काय अर्थ नाही. आज तुम्हाला सांगतो एका परिणिती शिंदे 15 वर्षापासून आमदार आहे, सोलापूर मध्येच्या समस्या सुटल्यात. आज माझ्याबरोबर आदिनाथ शिंदे लक्ष्मी विष्णू कामगारासाठी गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लढा देतोय. 1984 साली लक्ष्मी विष्णू बंद पडली, तेव्हापासून आजपर्यंत हे लोक घरासाठी वनवण फिरत आहेत. अनेक लोक ह्याच्यामध्ये संघर्ष करत करत मरण पावले, त्यांना घर भेटलं नाही. मग सुशील कुमार शिंदे ह्या 84 पासून ते आतापर्यंत सगळे पद भोगले ना. मग लक्ष्मी विष्णूचा प्रश्न संपला नसेल तर उद्या तुमच्या आमच्या समस्या सुटतील ह्याच्याकडे कसा विश्वास ठेवा त्यांच्यावर आम्ही, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्हाला नक्की सांगतो की ही निवडणूक 10-20 हजार मतदान मध्ये निवडून येऊ शकतो दोघं पण, ते परिणिती शिंदे असेल राम सातपुते असेल, खूप मोठ्या प्रकारची निवडणूक होणार नाही. आणि ही 10-20 हजार मतदानामध्ये प्रहार काय करू शकते हे तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून दिसून येईल. आपण म्हणलं एक भाग दोन तुकडे,
मग अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी एवढा वेळ का लागला? आज शेवटच्या टप्प्यात आपण निर्णय घेऊन मतदारांना आवाहन करता किंवा आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करता की लोकांवर मतदान करा, एवढा उशीर का लागला? वाटाघाटी कुठं फिसकली म्हणून आज हा निर्णय घेतला गेला तर काय? एक लक्षात घ्या, प्रहार ही वाटाघाटी करणारी संघटना नाही. आणि राहिला विषय हमको जो खरीद सकेंगे अभी वो पैदा नहीं हुआ, तर आम्ही हेच सांगतोय की लोकांचे जेन्युइन प्रश्न घेऊन आम्ही प्रत्येक आमच्या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका झाल्या, भरपूर बैठका झाल्या. काल रात्री आम्ही कॉन्फरन्सवर आदरणीय बच्चूगुडू साहेबांबरोबर बोलणंही केला, त्यांनाही सांगितली ही सगळी परिस्थिती अशी आहे. तर भाऊंचा डायरेक्ट निरोप आला की ह्या सगळे लोक जे खोटारडे बोलणार आहेत त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा आपण आपली वेगळा एक अस्तित्व निर्माण करून नोटाबरोबर जाऊ. मग आम्हाला जेवढे मतदान नोटाच्या माध्यमातून करता येईल तेवढ्याच मताने हे दोन्हीपैकी एक उमेदवार पडणार आहे, लक्षात घ्या. राज्यभर का फैसला आहे का फैसला? राज्यभर का हमारा फैसला नहीं, ये सोलापुर का फैसला. हर तरफ जमीनी हकीकत अलग होंगी, हर तरफ मामले अलग रहेंगे, लेकिन सोलापुर का जो फैसला होगा वो राज्यभर जो ना वो फैसले की चर्चा होगी. और ये हमारा जो फैसला है ये दोनों भी उम्मीदवार को पसीने छुड़ाने वाला फैसला होगा. Yeah.